नमस्कार ई ब्रेन फूड या युट्यूब वर आपलं सहर्ष स्वागत मंडळी आज आपण एक घरगुती पेस्ट बनवणार आहोत जी पेस्ट आपण वापर केल्यानंतर आपल्या दाताचा पिवळसरपणा दात दुखी दात हलणं दातामध्ये कीड निर्माण होणं हिरड्या सुजणं हिरड्यांमधून रक्त येणं दहाड वारंवार दुखणं या सर्व समस्यांचा नायनाट करणार आहोत मंडळी ही पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरातीलच तीन पदार्थ लागणार आहेत हे तीन पदार्थ कोणते आहे ही पेस्ट आपल्याला कशा पद्धतीनं बनवायचं आहे प्रमाण काय असेल या सर्व गोष्टींचा उहापोह आपण व्हिडिओमध्ये केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी पेस्ट बनवताना पहिला जो घटक आहे तो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लवंग मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण लवंग याचा वापर आपण जाणताच या लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक पेन किलर म्हणून काम करत असतो आपल्या ज्या संवेदना आहे वेदना आहे त्या त्वरित थांबवण्याचं काम हे युजेनॉल घटक करत असतो पर्यायाने लवंग करत असते लवंगमध्ये अँटी इम्प्लिमेंटरी अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जे आपल्या दातामध्ये झालेलं इन्फेक्शन त्वरित गायब करतं कमी करतं दातांमधील हिरड्यांमधील जी सूज आहे ती त्वरित कमी करण्याचं काम ही लवंग करत असते फक्त लवंगचा वापर आपल्याला योग्य पद्धतीने केला पाहिजे म्हणून आपण काय करणार आहोत बघा काही लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याची आपल्याला व्यवस्थित पावडर बनवायची आहे आपल्याला साधारणपणे एक चमचा ही लवंग पावडर आवश्यक आहे दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे लसूण लसूण तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होणारा घटक आहे लसणामध्ये सुद्धा एलिसिन नावाचा घटक असतो जो अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियल नष्ट करतात आपल्या दहाड सुजणे असेल दात दुखणे दात हलणे असेल किंवा हिरड्यांमधून सूज येणं रक्त येणं यासारख्या समस्या त्वरित गायब होतात या घटकामुळं पर्यायानं लसणामुळं आणि म्हणूनच एक नैसर्गिक पेनकिलर म्हणून लसूण काम करत असतं तर लसणाच्या आपल्याला दोन पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या दोन पाकळ्यांची आपल्याला पेस्ट बनवून या एक चमचा लवंग पावडरमध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित ते द्रा मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे आणि तिसरी जी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा सैंधव मीठ आपलं साधं मीठ इथे वापरणं ना आवश्यक नाही आहे सैंधव मीठ आपल्याला वापरायचं आहे जे आपल्याला वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होतं चौथी गोष्ट आहे तुम्ही जी रोज जी पेस्ट वापरता ब्रश करत असताना ती पेस्ट वापरा मी इथे कोलगेट वापरलेली आहे ती फक्त अर्धा चमचा आपल्याला घ्यायची आहे तर हे सर्व जे घटक आहे ते व्यवस्थित मिक्स करा मिक्स करणं खूप महत्वाचं आहे कारण सर्वांचे गुणधर्म एकत्रित झाले पाहिजे तर ही तुमची पेस्ट तयार झाली आहे घरगुती पेस्ट तयार झाली या पेस्टनं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचं आहे आपण ज्या रेग्युलर टाइम मध्ये ब्रश करतो त्या पद्धतीनं आपल्याला ब्रश करायचं आहे मंडळी तुम्हाला सांगतो तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही सांगाल की तुमच्या दातांचा पिवळसरपणा पूर्णपणे गायब झालेला असेल दात दुखी दात हलणं दातातील कीड हिरड्या सुजणं हिरड्यातून रक्त येणं दाढ दुखणं यासारख्या सर्व समस्या तुमच्या हळूहळू गायब होणार आहेत हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त एक आठवडा दो ते दोन आठवडे करायचा आहे या दातांच्या सर्व समस्या गायब होणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार